कोणत्याही ग्रामीण भागात आरोग्याच्या समस्येचा मुख्य स्रोत हे दूषित पाणी असतं, त्यामुळे गावोगावी शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी प्रयत्न करतात. याशिवाय गावांमधील सांडपाण्याची समस्याही आरोग्याशी थेट निगडीत असते. शहरांप्रमाणे सांडपाणी वाहून नेणारी प्रभावी यंत्रणा गावांमध्ये नसल्यानं घराच्या अंगणातच सांडपाणी जमा होतं. अनेक गावात उघड्या गटारी असतात. या गटारीत पाण्याबरोबरच सर्व प्रकारचा कचरा गाळ जमा होऊन गटारी तुंबतात. घरातील सांडपाणीही बाहेरच जमा होत असल्यानं डासांची उत्पत्ती दुर्गंधी ही ठरलेलीच असते. ग्रामपंचायतीनं उघड्या गटारींची कितीही स्वच्छता केली तरी मूळ समस्या मात्र कायम राहते. पावसाळ्यात तर ही समस्या आणखीनच तीव्र होऊन आजारांची लागण वाढते. इतका वास आहे, त्याचा घाण वास येतो, त्याला कोणी काढितं नाही, पाहतं नाही. त्या नालीकड सारे पाणी बिणी धुण्याचे सांडाचे सगळे पाणी त्याच्यातच येत, इथं तुंबत ते पाणी. ते काय पाणी वाहतच नाही. आम्हाला तकलीफीतून दूर करा. गावांमधील उघड्या गटारी, तुंबलेल्या नाल्या, घरासमोर जमा झालेलं सांडपाणी हे चित्र बदलण्यासाठी अहमदनगर जिल्हा परिषदेनं सांडपाणी मुक्त गाव अभियान हाती घेऊन अनेक गावं सांडपाणी मुक्त करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी कमी खर्चाचं तंत्रज्ञान अवलंबण्यात आलंय. ग्रामपंचायतींचं आर्थिक उत्पन्न कमी असल्यामुळे RCC पाईप गटारीऐवजी भूमिगत PVC पाईप गटार बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. PVC गटार कमी खर्चाचे असल्याने जास्तीत जास्त गावांनी हे तंत्र आता अवलंबलंय. यासाठी प्रथमतः घरातील न्हाणी घरात जेथे जेथे पाणी मुरते तिथे काँक्रिटीकरण करून न्हाणी ट्रॅप बसवण्यात आलेत. धुण्या भांड्यासाठी घराच्या परिसरातच छोटे ओटे तयार करण्यात आले. येथील पाणी मुख्य PVC गटारीत सोडण्यापूर्वी न्हाणी ट्रॅप महत्वाची भूमिका बजावतात. विशिष्ट प्रकारचं छिद्र असलेल्या या न्हाणी ट्रॅप मधून कचरा अथवा अन्य जड वस्तू गटारीत जाणार नाही याची काळजी घेण्यात येते. न्हाणी ट्रॅपचा पाईपही नजीकच तयार केलेल्या गाळकुंडीत जोडलेला असतो. या गाळकुंडीतही न्हाणी ट्रॅप मधून आलेलं पाणी पुन्हा फिल्टर केलं जातं. परिणामी घरातील सांडपाणी मेन PVC पाईपलाईन मध्ये जाण्यापूर्वी दोन वेळा फिल्टर होतं. PVC पाईपलाईन मध्ये गाळ कचरा जात नसल्याने पाणी वहन जलद गतीने आणि प्रभावीपणे होते. घरातील सांडपाणी मुख्य पाईप गटारीला जोडण्यासाठी टी बेंड पद्धतीचा अवलंब करण्यात येतो. बंदिस्त गटार तयार करताना अनेक गावांमध्ये नैसर्गिक उताराचा कल्पकतेने वापर करण्यावर भर दिला गेलाय. डोंगर उतारावर असलेल्या वस्त्यांमध्ये पावसाचं पाणी वाहून आल्यावरही अडचण निर्माण होते. बंदिस्त गटारींमुळे पावसाचं पाणीही आपसुकच वाहून जाण्यास मदत होते. सर्व घरांचं पाणी गाळकुंडीतून मेन पाईपलाईन मध्ये आल्यानंतर सांडपाण्याचं अंतिम व्यवस्थापन केलं जातं. पहिले डास वगैरे राहायचे, आता डास राहत नाही. हे याच्यामुळे आमचं चांगलं, त्याच्यामुळे पाणी सांडपाणी निघून जातं, त्याच्यामुळे इथं पाणी साचत नाही आणि डास होत नाहीत आणि त्याच्यामुळं रोग राहायचं कमी झालं. चांगलं झालं व्यवस्थित. हे सांडपाणी याच्यामुळं वास येत होता जास्त, पाणी साचल्यामुळं त्रास व्हायचा आम्हाला. आता लांब गेल्यामुळे व्यवस्था चांगली झाली. याशिवाय गटार पूर्ण बंदिस्त केल्याने वहिवाटीसाठी रस्ताही तयार होतो. सांडपाणी व्यवस्थापन करताना बंदिस्त गटारीतील पाण्याची अंतिम विल्हेवाट महत्वाची असते. लोकसंख्येच्या प्रमाणात या विल्हेवाटीसाठीही विशेष व्यवस्था करण्यात येते. घराघरातून आलेलं पाणी मेन पाईपलाईनद्वारे पाझर खड्ड्यात सोडण्यात येतं. पाझर खड्ड्यांची रचना करतानाही सोप्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात येतो. परिणामी या खड्ड्यातील पाणी जमिनीत झिरपून भूजल पाणी वाढण्यासही हातभार लागतो. श्रीरामपूर तालुक्यातील उंदीरगाव, मुठे वडगाव, राहुरी तालुक्यातील बारागाव, नांदूर आणि लाख आदी गावांमध्ये योजनेची अतिशय प्रभावी अंमलबजावणी करण्यात ग्रामपंचायतीला यश आलंय. जास्त लोकसंख्या असलेल्या गावात सांडपाणीही मोठ्या प्रमाणात जमा होतं. या सांडपाण्याचाही अतिशय कल्पकतेने वापर करण्यावर जिल्हा परिषदेनं भर दिलाय. बंद पाईप गटारीतून आलेलं पाणी अंतिम विल्हेवाटीसाठी साठवण तळे तसेच त्रिस्तरीय स्थिरीकरण तळ्यांमध्ये सोडलं जातं. या मोठ्या तळ्यात जमा होणारं पाणी स्थिरीकरण केल्यावर गाळ खाली बसून उर्वरित पाणी शेतीसाठीही वापरण्यात येतं. यातून राहुरी तालुक्यातील टाकळीमिया, शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथे सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रयोग कमालीचा यशस्वी झालाय. त्रिस्तरीय स्थिरीकरण तळ्यातील पाण्यावर शेती फुलवण्यात आल्याने शेतकऱ्यांना सांडपाणी मुक्त अभियान दुहेरी फायदा देणारं ठरतंय. अमरापूर गावात याच पाण्यामुळे कांदा पीक जोमाने आलंय. योजना आखल्यानंतर ती केवळ कागदावरच न ठेवता तिची प्रभावी अंमलबजावणी केल्यास गावागावांमधील समस्या कायमस्वरूपी निकाली निघणं सहज शक्य आहे. सांडपाणी मुक्त अभियानामुळे खरोखरच कायापालट झाल्याचा अनुभव येत असल्याने ग्रामस्थांचा उत्साह वाढण्यास मदत झाली आहे. अनेक ग्रामपंचायतींनी 13व्या वित्त आयोगाच्या निधीतून सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प यशस्वीपणे राबवलाय. आता 14व्या वित्त आयोगाच्या निधीतून तसेच अन्य योजनांच्या निधीतून गाव सांडपाणी मुक्त करण्यासाठी अनेक गावे पुढाकार घेत आहेत.
सांडपाण्याचं व्यवस्थापन करतानाच मुळात घरातच सांडपाणी कमी व्हावं, पाण्याचा अपव्यय टाळावा यावरही जिल्हा परिषदेनं भर दिलाय. यातूनच वॉटर मीटर बसवून पाणी पुरवठा ही संकल्पना जिल्ह्यात राबवण्यात आली आहे. या संकल्पनेमुळे प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरवठा करताना वॉटर मीटर बसवण्यात आलेत. नळाद्वारे वाहून जाणारं पाणी कमी झाल्यानं पाण्याचा अपव्यय थांबवण्याबरोबरच पाणी काटकसरीनं वापरण्याची सवयही वॉटर मीटर पाणी पुरवठा योजनेमुळे लागली आहे. अनेक गावांमध्ये वॉटर मीटर आणि सांडपाणी व्यवस्थापनाची बंदिस्त पाईप गटार योजना यशस्वीरित्या राबवली गेली आहे. जिल्ह्यातील अन्य गावातही वॉटर मीटर आणि सांडपाणी व्यवस्थापन एकत्रितरित्या करण्यात येत आहे. पाणी बचत आणि सांडपाणी व्यवस्थापन या दोन्ही गोष्टी साध्य करण्याची कमया साधण्यात जिल्हा परिषदेला कमालीचं यश आलं आहे.